हॅलो एवरीवन, या व्हिडिओमध्ये आपण गुगल अकाउंटमध्ये साइन इन कसे करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी कोणतेही एक वेब ब्राउझर ओपन करा. वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी www.gmail.com हा ॲड्रेस टाईप करा. ॲड्रेस टाईप केल्यानंतर एंटर की प्रेस करा. तुम्ही जीमेलच्या वेब पेजला रिडायरेक्ट व्हाल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन बटन्स आहेत, फॉर वर्क, साइन इन अँड क्रिएट अन अकाउंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःचे अकाउंट तयार केलेले आहे, त्यामुळे आज आपण साइन इन करणार आहोत. म्हणून साइन इन बटनवरती क्लिक करा. साइन इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही गुगलच्या साइन इन वेब पेजला रिडायरेक्ट व्हाल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुम्ही तयार केलेला तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी टाईप करा. ईमेल आयडी किंवा मोबाईल टाकून झाल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. एंटर युअर पासवर्ड. अकाउंट ओपन करताना तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तो या ठिकाणी टाईप करा. नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे अकाउंट ओपन केलेले आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंटला लॉग इन केलेले आहे किंवा तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंटला साइन इन केलेले आहे. प्रत्येक वेळेस अकाउंट ऍक्सेस करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, साइन इन आणि साइन आउट. साइन इन म्हणजेच अकाउंट ओपन करणे आणि साइन आउट म्हणजेच अकाउंट क्लोज करणे. सो या व्हिडिओमध्ये आपण जीमेल अकाउंटला साइन इन कसे करायचे ते बघितले आहे. साइन आउट कसे व्हायचे हे मी काल देखील सांगितले होते. या ठिकाणी गुगल अकाउंटच्या बटनवरती क्लिक करायचे आहे, त्यानंतर साइन आउट बटनवरती क्लिक करायचे आहे. कधीही तुमचं जीमेल अकाउंट क्लोज करताना डिरेक्टली क्लोज बटनवरती क्लिक करू नका. सिक्युरिटीसाठी प्रत्येक वेळेस अकाउंटमधून साइन आउट होणं नेसेसरी आहे. सो ह्या ठिकाणी साइन आउट बटनवरती क्लिक करा. थँक्यू.